नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी मधुराज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाणीपुरीसाठी पाणी कसं बनवायचं ते बघतोय. तिखट पाणी आणि गोडाचं पाणी या दोन्हीही पाण्याची रेसिपी आज बघतोय आपण. तर तिखट पाण्यासाठी काय साहित्य घेतलं आहे ते आधी बघूयात. कोथिंबीर आहे 1 कपभर, स्वच्छ धुवून घेतली आहे. थोडीशी पुदिन्याची पानं आहेत 15 ते 20. खारी बुंदी आहे, प्लेन खारी बुंदी आहे. 1/2 चमचा चाट मसाला मी घेतला आहे. 1/2 चमचा रोस्टेड क्युमिन पावडर, म्हणजे आपलं जे जिरं असतं ते तव्यामध्ये भाजून त्याची पूड करून घेतली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड. त्यानंतर 1/2 चमचा सैंधव मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आल्याचा तुकडा आहे, लसूण आहे 2 पाकड्या आणि 1 हिरवी मिरची. हिरवी मिरची तुम्हाला कितपत तिखट आवडतं पाणी त्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळ्यात आधी ही कोथिंबीर जी आपण घेतली ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. यामध्येच आपण पुदिना घालतो, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा तुकडा. आता झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता हे मिक्सरमध्ये जर नीट वाटलं नसेल जात, थोडीशी ओबडधोबड पेस्ट होत असेल, तर हे असं फिरवून मध्यभागी घ्यायचं सगळं मिश्रण. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता ही जी पेस्ट आहे, ही पेस्ट आपले आईस ट्रे असतो त्या आईस ट्रेमध्ये क्यूब्समध्ये ही तुम्ही घालू शकता. फ्रीज करायची क्यूब्समध्ये आणि एका झिपलॉक किंवा डब्यामध्ये काढून घ्यायचा हा बर्फ चटणीचा आणि तो फ्रीजरमध्ये तसंच ठेवू शकता. नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा तिखट पाणी करायचं आहे तेव्हा ते क्यूब्स बाहेर काढायचे, पाण्यामध्ये घालायचे थंड आणि तिखट पाणी तयार. व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलं, मस्तपैकी हे चटणी तयार झाली. आता एका बाउलमध्ये फ्लेवर खूप छान येतो फ्रेश असा. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. तिखट चटणी बऱ्यापैकी पातळच असते. साधारणपणे 2 ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे. 1 बाउलमध्ये हे पाणी आपण काढलं आहे. आता यामध्ये आपण चाट मसाला घालूयात, जिरंपूड आणि सैंधव मीठ हे मिसळून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायची गरज आहे मला. खूप सुंदर दिसतं हे तिखट पाणी. आता मी याची चव घेते. परफेक्ट आहे, परफेक्ट असं तिखट झालं. एकच मिरची मी घातली आहे पण ते डार्क कलरची मिरची होती जे तिखटाला जास्त असते. थोडंसं मला यामध्ये सैंधव मिठाची गरज आहे. चाट मसाला आणि सैंधव मिठामध्ये खारटपणा असतो त्यामुळे आपण नेहमीचं मीठ यामध्ये वापरत नाही आहोत. चव अप्रतिम आली आहे या तिखट पाण्याला. आणि आता यामध्ये आपण खारी बुंदी घालूयात, मस्त. आणि आपलं आता हे तिखट पाणी बनवून तयार आहे. तिखट चटणी बनवून झाली आहे, तिखट पाणी बनवून झालं आहे. आता आपण गोड चटणी कशी बनवायची ते बघतं. तर त्यासाठी आपल्याला लागेल 1/2 कप चिंच, जवळपास 1 कप गुळ, त्यानंतर 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड 1/2 चमचा आणि 1/2 चमचा सैंधव मीठ. सगळ्यात आधी पॅन गरम करायचा. पॅनमध्ये
साधारण एक अर्धा कपला थोडंसं जास्त पाणी घालायचं. गुळाला पाणी सुटतं त्यामुळे खूप पाणी घालायची गडबड नाही करायची. यामध्ये चिंच घालायची, गुळ घालायचं आणि एक 7 ते 8 मिनिट हे चांगलं एकत्र शिजवून घ्यायचं. गुळाला पाणी सुटतं. आता ही प्रोसेस तुम्हाला पॅनमध्ये जर करायची नसेल तर चिंच, गुळ, पाणी हे एकत्र करून तुम्ही कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता. एक 2 मिनिट शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता चिंच व्यवस्थित शिजायला सुरुवात झाली आहे, त्याचबरोबर गुळही मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी गुळ ऑलमोस्ट विरघळला गेलाय. आता आणखी एक 2 मिनिट आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता जवळजवळ 7 ते 8 मिनिट चिंच गुळ मध्यम आचार मी शिजवून घेतलंय. चिंच मस्तपैकी मऊ झाली आहे. आता गॅस बंद केलेला आहे. मॅशर घ्यायचं, पटॅटो मॅशर किंवा चमच्याचे बॅकसाईड वापरायची आणि ही चिंच व्यवस्थित अशी चुरून घ्यायची, आपल्याला मॅश करून घ्यायची. त्याचा पल्प बेसिकली आपल्याला काढून घ्यायचं. हे झालं व्यवस्थित चिंच गुळ मॅश करून. की एक बाउल घ्यायचं, बाउलवर एक गाळणी ठेवायची आणि हे मिश्रण गाळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. मस्त असं घट्टसर होतं, दाटसर होतं हे मिश्रण. आता ही आपली पहिली बॅच तयार आहे, तुम्ही बघू शकता चटणी. आता हा जो पल्प आहे यामध्ये आणखी फ्लेवर आहे चिंच गुळाचं. मग आता परत काय करत आहोत आपण, परत गॅस चालू करायचा, थोडं परत पाणी घालायचं आणि 1.5 मिनिटभर फक्त आपण हे गरम करून घेतो. खूप वेळ नाही करायचं. असं जवळजवळ 2 ते 3 वेळा ही प्रोसेस रिपीट करून घ्यायची. हलकंसं गरम झालं, परत गॅस बंद करायचं, परत मॅश करून करून घ्यायचं. आणि परत हा पल्प आपल्याला गाळून घ्यायचा, स्ट्रेन करून घ्यायचा. ऑलमोस्ट तयार आहे आपली चटणी. आता पुन्हा एकदा मी एकदा हे सेम प्रोसेस रिपीट करणार आहे, एकदा किंवा दोनदा. त्यातलं जर पूर्ण फ्लेवर एक्स्ट्रॅक्ट होईपर्यंत रिपीट करायची. या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 वेळा मी या चिंच गुळातला पल्प काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शका चिंचेचा रंग पूर्ण बदलला आहे आणि थोडासा असा लाईट कलर आलेला. ही चिंच पण टाकून द्यायची गरज नाही. घरामध्ये तांब्या पितळ्याची जी भांडी असतात ती या चिंचेने छान निघतात. आता हे जे आपलं गोड पाणी आहे यामध्ये मसाले घालतो. तर लाल तिखट, चाट मसाला, जिरं पूड आणि सैंधव मीठ हे मिसळून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स झालं की चव घ्यायची. परफेक्ट, मस्त असा आंबट गोड आणि थोडासा तिखटपणा आहे. तुम्हाला जर गोडवा कमी वाटला तर यामध्ये थोडीशी पिठासाखर घालू शकता, पण परफेक्ट येते या प्रमाणात कन्सिस्टन्सी. खूप दाटसर असं पाणी होतं तुम्ही बघू शकता, जे की आपलं पाणीपुरीसाठी परफेक्ट आहे.
या ठिकाणी पाणीपुरी बनवण्यासाठी आंबट गोड पाणी तयार आहे. मस्त कन्सिस्टन्सी आली, रंग सुरेखाला आहे, चवही भन्नाट आहे. तिखट पाणीही तयार आहे, तिखट पाण्याचा फ्लेवर जबरदस्त आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाणीपुरीची पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत, तर पुढचा भाग मिस करू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.